असुरा जाने घसुरा तेवा ना धर्मराजा जमनाती चार केला मुंजाना राज कचेरीला नमस्कार जी सरकार। नमस्कार। बोला कौन सा काम है जी? आए माजा दादा सिपाही जी घनघोर कचेरी भरली सिपाही हाँ। माजा प्रधान पायर राज नसावा निगुण जावे त्या प्रधान जी वाड्याला त्या प्रधान जीला घेऊन लोकर माझ्या राज कचेरी ते ठीक आहे सरकार तुम्ही बसा मी आता त्या प्रधान जी वाड्याला जाते त्यांना लोकर घेऊन येते लोकर या बसा त्याला सरकारने सांगितलं की त्या प्रधानजीच्या वाड्याला जा आणि त्याला लोकर माझ्या राजकचेरीला घेऊन ये कारण त्या प्रधानजी शिवा सारियाची राजधानी सुनी आहे म्हणून लोकर गेल्या पाहिजे आणि त्या प्रधानजीने या स्वाधीन केल्या पाहिजे तो बाबा हनुमंत राया आलो तुझ्या दर्शनाची घेऊन फुलाची माला बापा तुझ्या मी चरणाशी का धावून यावे दयाळा माझ्या या गायनाशी अरे सुनने को धूल में मिलाने से कोई काला दिखता नहीं और लोवे को पानी चढ़ाने से सुनना बनता नहीं राजा ने सांग लगा सिपायाला सिपाही निघून जाणार प्रधान वाड्याला चाला निघून हो रामा न चाला निघो चाला निघून धीरो लागा कहला कला जी रोजी
प्रधानजीच्या वाड्याला प्रधानजीले आवाज देणार आणि आपल्या सोबत त्या राजाच्या राजकचेरीला घेऊन जाणार. ऐकले म्हटलं माझ्या दादा प्रधानजी गा प्रधानजी बोला कसं काय येणार गेलं. ऐकले म्हटलं माझ्या दादा प्रधानजी गा प्रधानजी बोला शिपाई तुमच्या विना त्या राजाची कचेरी सुनी आहे म्हणून सरकारने लवकर बोलवला. माझ्या विना राजाची कचेरी सुनी आहे म्हणून ताबडतोब बोलवणं केलं. तुम्हाला लवकर बोलवला मग चला लवकर चला मग तेव्हा दोघांनी मनात विचार केला निघून जाणार राज कचेरीला दा. चालले ओ मित्र बालपणा जागा जोडा राघो मनाचा दोघे निघून चालले ओ मित्र बालपणा जागा जोडा राघो मनाचा. चला पडदाजीला घेऊन आपण या राजकचेरीला आला सरकारला आवाज देणार आणि या पडदाजीला त्याच्या स्वाधीन करणार. ऐकले म्हटलं माझे सरकार जी नमस्कार शिपाई नमस्कार जी सरकार आणला का पडदाजी वाढले नमस्कार जी सरकार नमस्कार बोला कसं काय बोलावणं केलं महाराज. ऐकले म्हणलं मा दादा प्रधानजी बोला महाराज धनगोर कचेरी गा भरली असतानी प्रधानजी आज येण्याचा टाइम कसा केला महाराज. सकाळी उठला स्वच्छच गेलं आंघोळ स्नान केली तुळशी मणभावे पूजा केली दोन घास का जेवण करायला बसलो महाराज तर माझ्या गोविंद रावाचा एक उलटा एक मुलगा माझ्या मांडीवर येऊन बसला म्हणून मला वेळ झालं महाराज. काही हरकत नाही प्रधानजी. ऐकले म्हणलं मा दादा प्रधानजी राणी ग मनसावती मनसावती राणी कार भारी राया नाता रायान रायाजी. ऐकली म्हणलं माझे राणी अंसावती मनसावती व औबाराची कचेरी माय दहाला बंद केली अन कशा कारणा सेना केल्या रायाव. अहो आता मला आगुडीला पाणी सारा दोन घास भोजन व्हायला मला स्वीकारला जावं. खरंच आहे कारभारी तुम्हाला स्वीकारायला जायचं आहे बसा इकडे मी आंघोळीला पाणी सारते आणि दोन घास जेवण देते. सालबाई बाईच्या जातीनं चुलीकडे लक्ष ठेवते आणि पटकनी पाणी गरम करते. ओके माऊ या कुत्र्याने मायपुरी चुली येऊन टाकली कशी कशी पाणी गरम करू म्हणते अशी करते या साईडला दोन विटा मांडते असं दोन खालून कोलती लावते ना पटण्याने पाणी गरम करते. आजी मानले के आई माता राणी के भवन में भवन में मानले के आई माता राणी के भवन लेके आई माता रानी के भवन में
भवन घालते तुम्हाला बसा इकडे सिपाही सिपाही महादाबा सिपाही नमस्कार जी सरकार नमस्कार बोला कौन सा काम है जी अरे भले शिकार ले जाओ अच्छा हाँ तो माझे सोय दोन गाज भोजन का भोजन म्हणजे जी जेवण पे हाँ जेवाले जेवाले बसा दिया पण रेम सुने तो बसा ए दादा अरे मी काय म्हणते काय म्हणता जी तुझा माझ्या घरी जेवण आहे म्हणते चांगली गोष्ट आहे मला असं येल काम पाळते रे जेवाले सांगले म्हणून आनंदाची गोष्ट आहे अरे तुझा माझ्या घरी जेवण आहे आपल्या घरी ताट घेऊन ये म्हणली अरे रे रे भगवंता ईश्वरा परमेश्वरा याले म्हणते राजे लोकांनी घरी खावाले ढोबर नको काय झालं रे माझ्या घरी होती कामासाठी का तुमच्या घरी काय एक ताट नाही का जी अरे अशी ताटाची लाईन आहे आता म्हणजे येऊ द्या ना ही पण नवीन पद्धत निघाली बाय साहेब कायची नवीन पद्धत मग तुला नवीन पद्धत नाही पाहिलास नाही बाबा तू नाही पाहिला अरे स्टीलच्या ताट्या निघाल्या स्टीलच्या ताट्या त्या पांढऱ्या वाल्या अरे हा त्या बहीण त्या पांढऱ्या उतानी अरे त्या बहीण फुकटाले माग त्या बहीण त्या पांढऱ्या उताना ताटीमध्ये मस्त चेहरा पा मस्त पावडर लावा मस्त केस करा आणि त्या उताना ताटीमध्ये भात न भाजी दिल्या मस्त भात आले कालवला आणि त्या बहीण त्या ताटीले दाबला कष्ट भात न भाजी लावते वर्तदारी काय सांगतेस त्या बहीण लात मारून चेप कोत राहिले असं हे बाई मी आकडे ढोंग कांतो बाई पण आपल्या घरचा घेऊन बाई मा बायकोला बोलले का जी का म्हणलं मा बायकोला बोलले का जी येल पाळ्या बाई यंदाच पाठ केलो यंदाच पाठ केलो अरे तस नाही म्हणावा पाठ केले म्हणावं ना घोरी आणलं म्हणावं हे लोक हसरून का तरी पाटा 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 लो घरामध्ये उदळलेलो जो झाला पाठ पाठ झालं त्या बहीण जो पडला यंदा पाणी पाणी पडलं त्या बहीण खुल्या गाडीनं धान पिकले बाई काय म्हणतेस रे खुल्या गाडीनं धान पिकले अरे
अरे खांडी म्हणतात खांडी अजी आमची इकडे गांडी म्हणतात खुल्या गांडी अरे खांडी म्हणतात खांडी आमची इकडे खुल्या गांडी म्हणतात गांडी बरं तुमच्या इकडे म्हणत असतील पण दादा तुझी घरवाली खूप छान आहे म्हणते हो बापा माई बायको पावा देखाले छान आहे पण कामधंद्यामध्ये हुशार पाहिजे ना माय मावशी पावालीची त्याची बायको चिकनी चाकणी कोरी भरारी एवढी सुंदर आहे तर कामधंदा किती सुंदर असल म्हणते हो माय बायको चिकनी चाकणी बुरी भरारी कोरी कचकची आहे पण कामधंद्यामध्ये हुशार पाहिजे ना नाही तर मग या गावच्या बाया म्हणतील या गावच्या बाया का म्हणतील ना ती एकुडीच्या बाया म्हणतील काय म्हणतील गा पागे दारी पावाले साजरी म्हणून दारी चुली पाशी हागरी म्हणतील अरे आलेस काय बस आलू मी आलू बस आलू मी आलू बस मी आलू कोठ चालू आणलास रे बसलू अरे आलू आलो म्हणाव अहो नेहमीच राया कसली घाई नखलाव गटूळ बांधायला आणि येऊ कशी कशी मी नांगायला व येऊ कशी कशी मी नांगायला येऊ कशी कशी मी नांगायला व येऊ कशी कशी मी नांगायला अहो येऊ कशी कशी मी नांगायला व येऊ कशी कशी मी नांगायला येऊ कशी कशी मी नांगायला व येऊ कशी कशी मी नांगायला मिसराया कसली घाई बाई दुधाचा नारड फोडू का आणि येऊ कशी कशी मी नांदायला व येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला व येऊ कशी कशी मी नांदायला दादा मस्त पोट भरजी औषध जेवण घालते तुला तुम्हाला मी भोजन बसान राया तुम्हाला मी भोजन बसान दादा सुरीचा केला भात बाई का म्हणली तू अरे सोना मसुरीचा भात म्हणली कोई नाही पाहिलंस का रे खालू नाही ना पाहिलू नाही कसं राहते मानू मी नाही कधीच नाही पाहिलं बाई नाही पाहिलं कसं राहते सांग ना काय पण ते सांग एकदम असा बारीक राहते एकदम बारीक असा एकदम बारीक एकदम असा एकदम बारीक ना एकदम एकदम हलवतेस एकदम बारीक राहते आमच्या इकडे जाणार आहे बाई तुमच्या इकडे कोणता पिकते आमच्या इकडे हा पडदम राहते बाई एवढा मोठो इतका कधी भात खाल्ला का हा पोट फुटते टांग तुम ठैया ठूस कारे बामना पातला असतो नाही अरे माझ्या घरी एकदम बारीक आहे नाही चावलास तरी पोटात जाते नाही बाई आमच्या इकडे का बाई 1010 बाई हा ठोकर राहते बाई 1010 बाई वरचा पडला तर पिकला नाही तुम तसाच गेला बरं ए दादा आमच्या घरी नाही का एकदम असा बारीक आहे अरे नाही जिबलीवर ठेवलास की नाही सुट 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 खेकुडी सुट आणि सोना मसुरीचा केला भात आणि सोना मसुरीचा केला भात आणि बन्सी गव्हाच्या रोट्याव अहो बन्सी गव्हाच्या रोट्या माय पती बसले जेवण करण्याला वाढली ताटची रोजी काय झालं की आपण आली ना फदन बसली फदन बसली की आपण मोठी ता
आईन चुलन या बेलना पारी साहेब त्यावेळी आली नव्हती ती लाटून कोठे ती बेलना पारी साहेब अरे ते ऍक्शन करून सांगते ऍक्शन करते बाई म्हणलं इथे कोणी फतन बसली म्हणलं मस्त बेल लाटाय फू 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 म्हणते हा पच्चेव आणि सोन सोना मसुरीचा केला भात आणि बन्सी गव्हाच्या रोट्यावर बन्सी गव्हाच्या रोट्या माय पती बसले जेवण करण्याला वाढली ताट झिर हो जिजी भाजी म्हणली त्या बहीण त्याला आडवाय फलकवल्या उबाय फलकवल्या कचरा गाडी हुदून त्यामध्ये घेत छोडली त्या नवल दिसते मले सगळे वांगे होत त्या बहीण आडवाय फलकवला उबाय फलकवला कचरा गाडी हुदून मध्ये घेत छोडली नवल दिसते मले सगळा वांगा होय तो त्या पण आडवाय फलकवल्या उभ्या फलकवल्या कचरा गाडी हुदून खात बसली पिढ्या अरे चांगले सगळ्या वांग्याची भाजी तिला तुकडून सगळ्या वांग्याची भाजी केली तू माझ्या भाजी हे नव्हते ती घरवाली कशी बनवते म्हणते बरं मेरी बायको ऐशी नाही बनाती बाई माय तोरी बायको कशी बनाती बायको कशी बनाती बाई माझी बायको एक वडगा घेते बिचारा आपल्या डोक्सर म्हणते बिचारे आपले वावरत जाते वाडीवर मस्त वाटरला असायचे वांगे तोडते वडगा भर वडगा मांडते डोक्ष्यावर मग आणते आपल्या घरी चुलीवर मांडते गंज खालून लावते इसतून जाडते सगळे वांगे धुसते का नाही बायका गंजा कसे धुसते रे ती घरवाली मला सांग ना ए दादा अरे ती घरवाली कशी धुसते म्हणली मला का पटक ना गायचे तुम्ही माझी घरवाली सगळे वांगे कसे धुसते म्हणजे माझे मा सांगून राहिलो ना मा त्यावेळेस त्या गंजाने माझी बायको धुसते ना बाई त्या गंजा धुसते पाय बाई बाई नाला कुठला खसो खसो धुसते म्हणते माझी घरवाली मा सगळ्या वांग्याच्या भाजी ही नव्हती अरे पकवान केला मोठ्या हाऊसीन माय जेवाला या पोट भरून पकवान केला मोठ्या हाऊसीन माय जेवाला या पोट भरून अन पकवान केला मोठ्या हाऊसीन माय जेवाला या पोट भरून पकवान केला मोठ्या हाऊसीन माय जेवाला या पोट भरून भेंड्या मिराच्या दोन तीन बाई दोन तीन वो फोलणी दिली तू पलाव भेंड्या मिराच्या दोन तीन बाई दोन तीन वो फोलणी दिली तू पलाव अरे मंगाशी जेवण करून आलो तो सुद्धा ती उलटी करून आपल्या घरी जेवी चल अरे काय झालं गाव भर फागोला मानून राहिलास माझ जीवाच काय झालं तुम्ही जेवायला बोलवलं का हेंदळखाना खावा बोलवले काम काय झालं काय झालं असं हेंदळखाना मांडल्या अरे तर झालं का सांग ना मला म्हणजे सांगा भात कोण बनवलं भात मी बनवली रोट्या घरवाली ना बनवलं सगळ्या मंगाची भाजी मी बनवली भेंडे मिरच्याची कोण बनवलं हेवाली भाजी होते ते भाजी भाजी होते भाजी अरे तुझ्या घरवाली ना बनवलं ओ का बाबा त्याचीच तर फरक पडला पाहून पहिलं सांगलो का बाई माय बायको नव्हती नव्या बरोबर सांगताजी म्हणून बाई जेव्हा मा बाईने माया बायकोने भाजी बनवलं तेव्हा तुम्ही कोठी गेल्या अरे मी आंघोळ करत होती ते कुठे आहे मागे बसली आहे तुम्ही घरात जा काही कमी तर नाही केलं नाही केलं जा पोटभर जेवण माझे जरुरत भेडीची भाजी खावाले
सासों की जरूरत है तेरे जिंदगी के लिए एक नया जन्म चाहिए आजगी के लिए एक नया जन्म चाहिए आजगी के लिए सासों की जरूरत है कैसे सासों की जरूरत है कैसे जिंदगी के लिए एक नया सनम चाहिए आशिकी के लिए एक नया सनम चाहिए आशिकी के लिए सासों की जरूरत है कैसे सासों की जरूरत है कैसे जिंदगी के लिए एक नया सनम चाहिए आशिकी के लिए एक नया सनम चाहिए आशिकी के लिए पहिले सांगलो का बाई 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 को नव्हती नवड्या बरोबर सांगाजी एखाद्या घरी कधी पाहुणी आले त्या बिचारीले कामाला आहे हरद कोटा आहे तेल कोटा आहे मीठ कोटा आहे पीठ कोटा म्हणून त्या बहिणी यंदा पल्ली जमून बारीस या राजा घरसला पाणी यायच्या मुत्रीवर गेला खसून तर मग राजा लोकांना कोटी मुतावा त्या बहिणी ते एका पिप्यामध्ये ठीक आहे मुतल्या तुम्ही आपल्या घरी पिप्यात मुतल्या आम्हाला का करा लागते पण त्या बहीण हे माई बाई कोदारी एमपीचा डग्गा तारी वास्ता घेऊन पाहती का तेलाचा होय का मुताचा होय तेलाचा पिपा सोलन कळावर अन उचलन त्या बाई मुताचा पिपान टाकलं त्या भेंडीच्या भाजीत अन ते बहीण ते मले चालन पुरी मुत्र्यान मुत्र्या लागू लागली त्या बहीण हेंदळ खाना तारीवर चांगली सुतवून देतो अनुरता हे रेखा कोटी गेली रे अनु ए रमेशची माई त्या बहीण नाही बोलू राहिली रवीची आई ए धंदाची बहीण त्या बहीण नाही बोलायची अशी इले बोलवल्या पाहिजे प्रेमान हे कहा गही व न तू की दाई खटिया से की गई फुदुकनारी हे कहा गही व न तू की दाई खटिया से की गई फुदुकनारी हागराजा माई वो हॅलो साकोली संघटनेचे पदाधिकारी कृपया मनोज भाऊ यांच्या घरी जा रावण गोंडी डान्सवाले टीम आलेली आहे त्यांना जेवण द्यायचं आहे वाढायचं आहे मनोज भाऊच्या घरी जा रावण बहिणीचा हेंदळ खाना तेवढ्या जोरात धक्का मारला काय झालं तुम्हाला सगळं सकाळी हा हेंदळ खाना मारलीस हेंदळ खाना तू बायसाहेबा घरी स्वयंपाकाला आली गेली
त्या बहीण मी म्हणतो आली ना त्या गेली अहो बाई साहेबाकडे स्वयंपाकाली आलीस आली ना आली है ना नाहक आले फुल राहल होतेस ना सीधी उभी राही ना मी म्हणतो आलीस ना हाय ना तिकडे नारियल फोडत आहे का फुल राहल ना काय म्हणता तर बोला ना तू बाई साहेबाकडे स्वयंपाकाली आलीस आली ना आलीस ना है ना भात कोण बनवलं मार्किन बाई ना रोट्या म्या बाई ना सगळ्या वांग्याची भाजी मालकीन बाई ना आणि फेड्या मिरच्याची कोण बनवलं व अव हे भाजी हे भाजी हे हे नाही हे भाजी हो हे भाजी अव कारभारी हे भाजी मिळालीस त्या बाई तुला तेलाचा पिपाणा भेटला तो मुताचा भेटला तुम्ही ढोलाचा भेटलो तू अरे तो मुताचा भेटला तू अव तेलाचा पिपा होय तो तेलाचा पिपा होय तेलाचा होय का हा बरं जाऊ द्या आता मा टाइम झाली आहे जाऊ द्या आता हा थांब कर आता पा कितीतरी दारुड्याचे जीवन व्यस्त झाले आणि कितीतरी मरून गेले आणि कितीतरी लोक पिबिन आजार आहेत म्हणून म्हणतो आमची टाइम झालेली आहे एक आम्ही दारूचा गाणं म्हणतो आणि आपल्या कार्यक्रमाला बंद करतो हो सोळा न सोळा हो सोळा न सोळा दारू हे राया आणि पडते मी पाया दारूला सोडून द्या अहो या दारू मध्ये काय ठेवला नाही हो असे कितीतरी जवान जवान पोरं मरून गेले दारूच्यानं अहो कोणी इरिया टाकते कोणी काही टाकते आणि ते फास तयार करते आणि ते मोवाची दारू तुम्हाला पाजते अव सोळा न सोळा आणि दारू हे राया आणि पडते मी पाया या दारूच्या पाही गेली वराया जिंदगा निवाया या दारूच्या पाही गेली वराया जिंदगा निवाया अवो सोळा न सोळा दारे राया पडते पिपाया सोळा दारू राया पडते मी पाया या दारूच्या पाही गेली वराया जिंदा निवाया या दारूच्या पाही गेली वराया जिंदा निवाया सांगे सर्वांना
करा दावाला दारू बंद तुम्ही करा दावाला दारू बंद तुम्ही करा दावाला दारू बंद तुम्ही करा दावाला हो नागोराव पडी तो पाया दारू जपाही गेली वराया जिनका निभाया यह दारू जपाही गेली वराया जिनका निभाया बहुत अच्छे धन्यवाद सुंदरसा गोंधळाचा प्रकार आपण या लोककलेमध्ये मांडला आहे.